पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन असल्या कारणाने वाठार स्टेशन येथील बहुतांश समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे वाठार स्टेशनचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी. आम्ही उपाशी मारायला लागलो, आमची बी काळजी करा गोर गरीबाची. त्यावर आमचे दिवस निघाले सर. आता आम्हाला बोपाळा आम्हाला मागून खाणार पोरं सगळं. आम्हाला आता खायला बी भेटत नाही ना काय ना. आता पोरं मरायला लागले उपाशी. आम्ही काय करणार आता. या महाराष्ट्रामध्ये असा एक समाज आहे की ज्या समाजाला दिवसभर कमवून संध्याकाळचे एक चार घास मिळतात. यामध्ये आज आपण वाठार स्टेशनमध्ये कशा पद्धतीने या नागरिकांची, या गोरगरीब नागरिकांची उपासमार होते. या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये जो आता करोनाने थैमान घातलेलं आहे, या करोनाच्या थैमानाचे काही गोरगरीब नागरिकांना फटका बसत आहे. किती मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे आज आपण वाठार स्टेशन येथील या झोपडपट्टीत बघणार आहोत. ह्या तसं पाहिलं तर हा गोरगरीब समाज कशा पद्धतीने आपला उदरनिर्वाह काही माध्यमातून करत असतो, त्याचप्रमाणे काही बँडमध्ये वादक असतात, त्या पद्धतीने कशा पद्धतीने हा गोरगरीब समाज आपला आता हा त्यांच्यावरती किती मोठ्या प्रमाणात भीषण उपासमारीची वेळ आलेली आहे हे आपण मागे पाहू शकता. कशा पद्धतीने हा गोरगरीब समाज आता या रस्त्यावर येऊन बसलेला आहे. त्यांची एक महत्त्वाकांक्षा आहे की कशा पद्धतीने आम्हाला कुठल्या तरी या समाजातून मदत यावी आणि आम्हाला थोडीशी कहना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून चटणी भाकरी मिळावी. तर पाहूया आपण या गोरगरीब समाजाच्या किती मोठ्या व्यथा आहेत वाठार स्टेशनमधील या झोपडपट्टीत जाणून घेणार आहोत. तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या उपासमारीची वेळ आली काय सांगाल. हा दोन बांडा करतो, खातो पितो, ते बी बंद झालंय दुखण्यामुळे. काम होत नाही, धंदा होत नाही, दुसऱ्याचं घरी भांडं धुतो आणि करून खातो. ना पाणी, ना खायला, ना पियाला. आम्ही उपाशी मरायला लागलो. आमची बी काळजी करा गोर गरीबाची. आम्ही बी भिकारी आहे. आम्ही दुसऱ्यापासून मागून खातो, भिकून खातो. काय करावं आता तुम्ही बी आमची. करोना या रोगाने जे थैमान घातले महाराष्ट्रात, त्यामुळे तुमच्या उपासमारीची वेळ कशी आली काय सांगाल तुम्ही. आत्ता आमचं कसं आहे, आम्ही मोलमजुरी करून खाणारे लोक. जेव्हा आमची अवसान होती तेव्हा मोलमजुरी करून खात होतो. ह्या वातावरण आमचे सगळे बंद झाले. घरातनं बाहेर काही निघू देत नाही. आमचं परिस्थिती अशी आहे, अन्नाला माग झालं. आमच्या घरात काय नाही काय सारखं. इस्टूल दोन होतं, दोन दिवस इकून ते पोरसणीच्या पाणीवर आम्ही जगवलं. त्यावर आमचे दिवस निघाले. सरकारनं आमचं चांगलं करावं एक ना, आम्हाला अन्नधान्य द्यावं एक, नसले तर आमचा हाल होईल तर होणार. काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने या गोरगरीब गोपाळांवरती कशा पद्धतीने उपासमारीची वेळ आली आणि याच पद्धतीने महाराष्ट्रात हे करोनाने कसे थैमान घातलेले आहे त्याचा ह्या उपासमारीचा खरा जर हे होत असेल तर ह्या गोरगरीब समाजाला मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. काय सांगताल कशा पद्धतीने उपासमारीची वेळ आली. या गरीब वस्तीची, गोपाळ वस्ती आणि बंगर वस्ती हा लोकांचा मोलमजुरी करून खाण्याचा व्यवसाय आहे. तो शासनाने आता या आजारामुळे बंद केल्यामुळे या लोकांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी शासनाला माझं सांगणं आहे की या लोकांपर्यंत कमीत कमी खायापुरतं तर अन्नधान्य पुरवठा केला पाहिजे. नाहीतर ह्या लोकांचे खूप भयंकर हाल, या रोगापेक्षा भयंकर हाल होतील. त्या आता बाबांनी सांगितलं की त्यांनी घरातील वस्तू विकून आता ते त्यांचं म्हणजे आता काहीतरी म्हणले की चहावरती आम्ही आता पोट भागवतोय. तर तुम्ही काय सांगताल की खरंच ह्या वस्तू विकून खातात ते. खरं बरोबरच आहे. त्यांच्यापाशी काय खिशात म्हणलं तर 2 रुपये नाही. आज गेलं तर ते आजचं दिवसभर खाते ते, उद्या जर नाही गेलं तर उपाशी राहते ते. ह्या लोकांनी घरातल्या वस्तू अक्षरशः माझ्या समोर विकून खाल्ले ते. या लोकांना शासनाने थोडं कावन आलेला अन्नधान्यासाठी नुसतं याला बातमीला जाते की 80 करोड लोकांना आम्ही 2 रुपये किलोनं गहू विकणार आहे देणार आहे. तो नुसतं ते बातमी ह्याच्यावर कागदावरच राहील. या लोकांना कमीत कमी अन्नधान्य पोचलं पाहिजे. भारतामध्ये सध्या करोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातलेलं दिसून येत आहे. तसं पाहिलं तर कोरेगाव तालुक्यातील ही वाठार स्टेशन मोठी बाजारपेठ समजली जाते. त्याचप्रमाणे या वाठार स्टेशनमधील गोपाळ आणि गोसावी समाजाला या करोना, या संसर्गजन्य आजाराचा सर्वात मोठा उपासमारीचा फटका बसत आहे. हा समाज पाहिला तर सकाळ दिवसभर रोजमदारी करून संध्याकाळी कुठंतरी चार घास खाताना हा समाज, आणि या समाजाला या करोनाच्या या उपासमारीचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. आपल्या आता मागे पाहू शकत असाल ही कसे गोरगरीब जनता डोक्याला अक्षरशः हात लावून बसताना दिसून येत आहे. तसं पाहिलं तर गोसावे आणि गोपाळ समाज हा हातावरचं पोट
यांचं हातावरचं पोट. दिवसभर कष्ट करून संध्याकाळी कुठंतरी चार घास हे दोन्ही समाज खाणार. आणि आता यांच्यावरती काम नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात उपासमारीची वेळ आहे. जनतेतून आपल्या VMNews माध्यमातून जनतेला एकच आव्हान करण्यात येत आहे, यांच्याकडे या गोरगरीब समाजाकडं बघा कुणीतरी. आणि यांच्यावरती जी आत्ता उपासमारीची वेळ आलेली आहे, आत्ता आपण या काही नागरिकांकडून जाणून घेतले की घरातील वस्तू बी आता हे नागरिक विकताना दिसून येत आहेत. का विकत आहेत? तर यांच्यावरती मोठ्या प्रमाणात उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि तसं पाहिलं तर हा गोपाळ आणि गोसावी समाज वाटा स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. हे दुसऱ्याची धुनी भांडी करतात, दुसऱ्याच्या बँडमध्ये कामाला असतात, तिथं वाजवण्याचे काम करतात, काही गोरगरीब इथे शेतात काम करतात. परंतु हा सगळा रोजगार बंद पडला आहे आणि त्यांच्यावरती खरंच उपासमारीची वेळ आली. जनतेकडून आणि नागरिकांकडून एकच VMNews माध्यमातून एकच आव्हान आहे की ह्या समाजाकडे बघा. आणि ह्यांच्यावरती जी आत्ता उपासमारीची वेळ आली ही कुठंतरी त्यांच्यावरती कुठंतरी त्यांची थोडी का होईना फूल नाही फुलाची पाकळी देऊन मदतीचं आव्हान करण्यात येत आहे. फूल नाही फुलाची पाकळी देऊन ही उपासमार त्यांची कुठंतरी थोडीशी का होईना हटवा, हीच VMNews माध्यमातून या जनतेतील काही नागरिकांना